गाथा नोबेल पुरस्कार विजेत्या वैज्ञानिकांची या व्हिडिओ मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत व्हिडिओ नंबर 39 हॅन्स क्रेप या वैज्ञानिकाबद्दल. सर हॅन्स ॲडॉल्फ क्रेप हे एक जर्मन ब्रिटिश रसायनशास्त्र जीवरसायनशास्त्रज्ञ भौतिकशास्त्रज्ञ व जीवशास्त्रज्ञ होते. त्यांचं महत्त्वाचं संशोधन म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशन, ज्याला आपण पेशीय श्वसन प्रक्रिया म्हणतो आहे, ज्या प्रक्रियेमध्ये सजीवांमध्ये पेशींमधील ही एक श्वसन प्रक्रिया आहे ज्यामध्ये ऊर्जेची निर्मिती केल्या जाते. सर हॅन्स क्रेप यांचा जन्म 25 ऑगस्ट 1900 जर्मनीमध्ये झाला. त्यांचं शिक्षण हम्बोल्ट युनिव्हर्सिटी बर्लिन 1923-25, युनिव्हर्सिटी ऑफ फ्रेबर्ग 1919-1923 पर्यंत. पेशीय श्वसन प्रक्रियेच्या अभ्यासाचं जनक सुद्धा त्यांना म्हटले जाते, ज्या प्रक्रियेमधून सजीव अन्न व ऑक्सिजन पासून ऊर्जेची निर्मिती करतात. त्यांनी मानवी शरीरातील पेशींमध्ये व इतर सजीवांमधील श्वसन प्रक्रियेचा शोध लावला, म्हणजेच रेस्पिरेशनचा शोध लावला आहे. त्यालाच सायट्रिक ऍसिड सायकल, युरिया सायकल, क्रेप सायकल म्हणतात. ऑक्सिश्वसन प्रक्रिया म्हणजेच क्रेप सायकल होय. ह्या प्रक्रियेमध्ये या प्रक्रियेच्या संशोधनाबद्दल त्यांना 1953 नोबेल पुरस्कार विभागून हॅन्स कोरबर्ग यांची सोबत मिळाला. त्यांनी GCA म्हणजेच ग्लायो ऑक्झॅलेट सायकलचा सुद्धा शोध लावला. 13 वर्ष त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केलं आहे. ते सायट्रिक ॲसिड सायकल, युरिया सायकल, ग्लाय ऑक्झॅलेट सायकल, क्रेप्स हॅन्सलेट सोल्युशन्स यासाठी जगप्रसिद्ध आहे. त्यांना अनेक सन्मानसुद्धा मिळालेले आहे, ज्यामध्ये अल्बर्ट लास्कर अवॉर्ड फॉर बेसिक मेडिकल रिसर्च 1953, नोबेल पुरस्कार फिजिओलॉजी किंवा मेडिसिनमध्ये 1953, रॉयल मेडल 1954, कोपले मेडल 1961. क्रेप्स हे ENT इयर नोज आणि थ्रोट सर्जन होते आणि नंतर त्यांनी आपलं जीवन संशोधनासाठी व्यतीत केलं आहे, ज्याला आपण TCA सायकल म्हणजेच ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल म्हणतो आहे, सायट्रिक ॲसिड सायकल म्हणतो आहे, किंवा त्याचंच नाव क्रेप सायकल म्हणतात. कारण ते हॅन्स क्रेप या वैज्ञानिकांनी शोधून काढलं आहे, म्हणून TCA सायकल किंवा सायट्रिक ॲसिड सायकलला आपण क्रेप सायकल म्हणतो आहे, ज्याचा अभ्यास आपण मित्रांनो इयत्ता 10वी आणि 9वीमध्ये केला असेल. ऑक्सिजनचा उपयोग ज्यामध्ये सजीव ऑक्सिडेशन प्रक्रियेद्वारे ऊर्जा निर्मितीसाठी करतात, जी ऊर्जा कर्बोदक फॅट्स आणि प्रोटीनचं रूपांतर कार्बन डायऑक्साईडमध्ये करतात आणि ऊर्जा निर्मिती होते आणि ही प्रक्रिया मायटोकॉन्ड्रियामध्ये होत असते. ही सजीवांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया ज्याचा शोध त्यांनी लावला ते हॅन्स क्रेप या महान वैज्ञानिकांना आपण विनम्र अभिवादन करू. त्यांचा मृत्यू 22 नोव्हेंबर 1981 रोजी ऑक्सफर्ड युनायटेड किंगडममध्ये झालेला आहे. माझा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझे राजकुमार तिरवानी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना शेअर करावं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.